गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा गडचिरोलीचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या निष्क्रियतेमुळे चामोर्शी नगरपंचायतीमधील सत्ता काँग्रेसच्या हातातून गेली असा आरोप चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत नेताम यांनी चामोर्शीत आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. जिल्हाध्यक्षांनी तालुका काँग्रेस अध्यक्ष निशांत नेताम व चार नगरसेवकांची हकालपट्टी करून त्यांचे नगरसेवक पद अपात्र ठरविण्यासंबंधी दावा केल्यानंतर नेताम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नेताम प्रामुख्याने उपस्थित होते. चामोर्शी नगरपंचायतीच्या निवडणुकीत जे घडले त्यास जिल्हाध्यक्ष डॉक्टर उसेंडी हेच जबाबदार आहेत. काँग्रेसमधून काढताना शोकाज नोटीस दिला नाही. आम्ही 6 महिने अगोदर आमच्या गटाचे 5 नगरसेवक जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन आमच्या समस्या मांडल्या होत्या. मागण्या मान्य करण्याचा शब्द त्यांनी दिला होता, परंतु त्यांनी न्याय न देऊन केवळ टाळाटाळ केली. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला असेही नेताम यांनी स्पष्ट केले. आम्ही भाजपाचे समर्थन घेतले नाही तर भाजपानेच आम्हाला समर्थन दिले आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्रावण वाकोडे, जय विदर्भ न्यूज, चामोर्शी. आज म्हणजे मला देशमुख पेपरला कळलं की मला तालुका अध्यक्ष पदावरून आणि पक्षातून 6 वर्षासाठी काढलेले आहे. हा जो म्हणजे जिल्हाध्यक्षाचा जो निर्णय आहे या निर्णयाचा मी खंडन करतो. मला काढण्याचे अधिकार हे जिल्हाध्यक्षाला नसून आणि मला कारणे दाखवा नोटीस न देता मला पक्षातून काढले असे मला आज समजलं. पण हा त्याचा अधिकार नाही. आणि जी म्हणजे जी कारणं त्यांनी सांगितली आहे पेपरला की नगरपंचायतमध्ये आम्हाला बी जे पीने समर्थन दिलेलं आहे. आम्ही युती नाही केली, त्यांनी आम्हाला मदत केली, आम्ही त्यांना मदत केली. आम्ही त्याचा आभार मानायला पाहिजे की त्यांनी आम्हाला मदत केली. आणि इथे कसं होतं, काही कारणास्तव 1-2 लोकांमुळे इथे नगरपंचायतमध्ये नगरसेवकांमध्ये वाद होतो. त्याच्या पहिले मी तालुका अध्यक्ष म्हणून 5 नगरसेवकांना घेऊन जिल्हाध्यक्षाकडे जिल्हाध्यक्षाला सांगितलं इथची परिस्थिती अशी अशी आहे, त्या नगरसेवकाशी प्रत्यक्ष बोलणं करून दिलं. त्यानंतर जिल्हाध्यक्षाने म्हटलं की याचा मी म्हणजे या गोष्टीचा मी हे करणार म्हणजे